जुन्नर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ अर्थातच जुन्नर नारंगाव रोड जवळ असलेल्या हिताची एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरट्यांना काही क्षणातच जेरबंद करण्यात जुन्नर पोलिसांना यश आले आहे. डीवायएसपी खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मोहिते साहेब, एपीआय साबळे साहेब व या पथकातील पोलीस कर्मचारी मुकुंद मोरे, सुनील काठे, गणेश जोरी, भारत सूर्यवंशी, राजेंद्र बोरुडे, प्रशांत पवार, पोलीस मित्र मोहन चकवे, ज्ञानेश तांबडे यांनी या धडक कारवाईत सहभाग घेतला. पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब यांनी जुन्नर पोलिसांचे अभिनंदन केले आहे. अतिशय गोपनीय रीतीने व वेगवान सूत्र हलवून एकूण 10 चोरट्यांपैकी 7 जणांना शिताफीने जुन्नर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्वरित हालचाल करून चोरट्यांना अटक केलेल्या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: ज्ञानेश्वर वारगडे, भीम भोईर, योगेश लिहे, रेहान उर्फ बच्चू हसन सय्यद, संकेत गायकवाड आणि ज्यांनी हा कट रचला ते कांतराम महाब्रे आणि युवराज साळवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर जयवंत वारगडे व त्याचे 2 सहकारी या घटनेनंतर फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आज दिनांक 17/7/2019 रोजी जुन्नर शहरातील नवीवेस शोधून बाहेर पडतो त्यावेळेस उजव्या साईडला जी हिताची कंपनीचं एटीएम आहे ते एटीएम फोडण्याचा व लुटण्याचा प्रकार, त्या ठिकाणी दरोडा घालण्याचाच प्रकार झालेला आहे. हा प्रकार होत असताना तेथील सजग नागरिकांनी पोलिस स्टेशनला फोन केला की असं असं आहे, एटीएम फोडत आहेत. असं कळल्यानंतर, फोन आल्यानंतर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार जे ड्युटीला होते बुरुड व ड्युटीला असणारे इतर कर्मचारी व नाईट राऊंड करता असणारे पोलीस नाईक मोरे, तसेच एपे साबळे व होमगार्ड यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. धाव घेतल्यानंतर सदर ठिकाणी 2 लोक रोडवर उभा होते साईडला. एक एटीएमच्या समोर हातात एक काठी लाठी मोठी दांडकं घेऊन होता. त्या परत तिघ जे 5 जण आत एटीएम मध्ये गज व पहार घालून वाकवत होते असा प्रकार झाला असताना पोलीस गेले. त्यावेळी पोलिसांनी तिथं असणाऱ्या बाहेरच्या दोघांना पकडलं. तसेच जो एटीएमच्या समोर हातात गुप्ती घेऊन होता, म्हणजे दांडकं घेऊन होता, त्यालाही पकडलं. आणि जे बाकीचे 3 जण आणि पळून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पण हे एकूण 5 जण पकडले गेले. त्यातील जे 3 आहेत, ज्ञानेश्वर दशरथ वारगडे, योगेश बबन लिहे व भीम दशरथ भोईर, हे 3 राहणारे वेलूक तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील आहेत. व त्यांच्या जोडीला जे पकडले गेले तो एक संकेत रामचंद्र गायकवाड हा खानापूरचा आहे व सरायत गुन्हेगाराचा आहे तो. आणि एक दुसरा एक आहे तो आहे रेहान उर्फ बच्चू हसन सय्यद, त्याच्यावेळी गुन्हे दाखल आहेत. आताच तो जेलमधून सुटून आलेला आहे. मोबाईल चोरी, इतर असे बरेच गुन्हे दाखल आहेत. तोही गुन्हेगारीवरतीचा आहे. आणि त्यातील जो आम्ही पकडलेला आहे भीम दशरथ भोईर, याच्या हातात जे दांडकं होतं ते पाहता त्याच्याकडे गुप्ती होती. आणि त्याच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा येथील जुन्नर गावातील जो हा आहे काय नाव त्याचं सांगतो, जुन्नर गावातील कांताराम बबन महाबरे आहे, यांनी आम्हाला आमच्या मित्रांना जे पळून गेलेले फरार यांना काल फोन केलता आणि तुम्ही या इकडं, आपल्याला इथे काम वाजवायचं आहे, गेम करायचं आहे असं सांगितलं होतं. रात्री आम्ही आलो, 2 गाड्यावरून आलो आणि त्याला रात्री हॉस्पिटलला, पवार हॉस्पिटल इथं माऊली हॉस्पिटलला तिथं भेटलो. आणि त्यांनी आम्हाला ह्या मदत केली आणि सांगितलं, त्याबद्दल हत्यार उपलब्ध करून दिलं आणि त्यावरून ह्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रकार केलेला आहे. आमचं बी नशीब चांगलं, नाहीतर तुम्हाला माहितच आहे पुणे जिल्ह्यात एटीएम फोडणे आणि मशीनच पळवून नेणे हे प्रकार आहे. परंतु जनतेच्या सहकार्यानं आणि पोलिसांनी आमच्या दाखवलेल्या तात्पर्यामुळेही लुटोळे पकडले गेलेले आहेत. आतापर्यंत आम्ही 5 तर जागाच पकडलेले आहेत. जे दोघं आहेत, म्हणजे जे जुन्नरचेच आहे दोघं, त्यापैकी एक म्हणजे युवराज सुनील साळवे, तो बी क्रिमिनल माइंडेडचा आहे. आणि दुसरा आहे तो कांताराम बबन महाबरे, ह्यांच्याच ह्यांनीच हा कट शिजवलेला आहे. यांना बोलून ह्यांनी भाग घेतलेला आहे.
कुठं काय करायचं त्यांनी बसून ठरवलेलं आहे. त्यांच्या डायरेक्शन नुसार ही दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि परंतु जुनियरवासियांच्या सतर्कतेपणे व डोळसपणामुळे आणि पोलिसाच्या तत्परतेने हा त्याचा प्रयत्न फसलेला आहे. तर आम्ही त्यांच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्यानुसार त्यांना आम्ही परत कोर्टात हजर करणार आहोत. आणि परत जे दोन तिघजण फरार झाले त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांनाही अटक करणार आहोत. या तपासासंबंधी माननीय पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब, उप आमचे DYSP खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करून आरोपितांना अटक केलं जाईल, जेणेकरून चांगला तपास करून यांना सजा होईल हे पाहिलं जाईल. आणि आम्ही पोलीस ही आपल्या सेवेसाठीच आहे. आमचं जे संरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे ध्येय आमचं ब्रीदवाक्य आहे, ते सार्थ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कुठेही असे प्रकार होणार नाही. तुमच्यासाठीच आमोद आम्ही आहो, जुन्नरवासियांच्या साठी आहो, आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे हे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि असं कुठलंही चोरी चपाटी किंवा महिलांची छेडछाड असलं काही खपवून घेतलं जाणार नाही. त्याला तिथलं योग्य ते शासन दिलं जाईल. आणि आज जे काम झालंय ते तुमच्या जुन्नरवासियांच्या सतर्कतेमुळे आणि आमच्या पोलिसांच्या दक्षतेमुळे झालेलं आहे. हे खरंच चांगली गोष्ट आहे. नाही तर आज घबराट झाली असती लोकांच्या मनात. परंतु सगळ्यांच्या सुदैवाने ते चोर पकडले गेलेले आहेत. आणि एवढंच वाईट वाटतंय की जुन्नर मधलीच काही लोक त्याला सपोर्ट केलेला आहे, हे चुकीचं आहे. परंतु तेही जे अशा काही वाईट वृत्ती आहेत जुन्नरमध्ये, ते आम्ही ठेचून काढण्याचा प्रयत्न करतो.